कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्य दिन पार पडतोय. मोजक्या शिक्षकांसह हा ध्वजारोहण आयोजित करण्यात आलाय. याबाबत विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. पाहूयात. 15 ऑगस्ट 1947 दिवस ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस 15 ऑगस्ट 1947 पासून आजतागायतपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध शासकीय कार्यालये असतील, शाळा असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या दिवशी कार्यक्रमांची रेलचेल असते. या 15 ऑगस्टचं खास वैशिष्ट्य असतं म्हणजे ते लहानग्या शालेय विद्यार्थ्यांना. मात्र पहिल्यांदाच या विद्यार्थ्यांविना हा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. आपल्यासोबत काही लहान विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत की त्यांना नेमकं त्यांच्याविना हा जो 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे, नेमकं त्यांना काय वाटतं या दिवशी दिवसाविषयी काय त्यांचे अनुभव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नाव सांग मला तुझं. काय? गणेश अरविंद गायकवाड. काय आठवणी आहेत नेमकं आता स्वातंत्र्य दिनाच्या? आम्ही दरवर्षी मी ढोल वाजवित होतो. आम्ही ढोल वाजवित होतो, सरला गप्पा चप्पा मारून ढोल वाजवित होतो. या वर्षी असे नाही, कोरोनाच्या संकटामुळे हे असे घडले नाही. अत्यंत आपण पाहू शकताय की पूर्णपणे जो हा विद्यार्थी जो आहे तो ढोल वाजवायचा शाळेमध्ये, मात्र त्याला आता यावर्षी ढोल वाजवता येणार नाही. आणखीन काय विद्यार्थी आहेत, तुझ्या काय आठवणी आहेत नेमकं 15 ऑगस्ट? दरवर्षी पताके बसवित असतात, खळ लावित असतात, शाळा स्वच्छ करीत असतात, पण यावर्षी कोरोना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे असं घडणार नाही. आपण पाहू शकताय की काय भावना आहेत या विद्यार्थ्यांच्या, अगदी साध्या साध्या छोट्या छोट्याशा काही त्यांच्या भावना आहेत, मात्र खूप मोठा त्याच्यामागे काही मतितार्थ दडलेला आहे. आणखीन काही विद्यार्थिनी देखील आपल्यासोबत आहेत. नेमकं कशा दृष्टीनं आपण या स्वातंत्र्य दिनाकडे पाहतो, नेमकं काय भावना असतात? आमच्या शाळेमध्ये आम्हाला खाऊ वाटप होते, आम्ही भाषण करत होता, आमच्या शाळेमध्ये खूप नृत्य ती असायचे, म्हणजे कार्यक्रम असायचे. खाऊ वगैरे काय मिळायचं खायला वगैरे? केळी, बिस्किट, चॉकलेट भेटायचे. आपण पाहू शकता की तू काय सांगशील नेमकं काय असायचं 15 ऑगस्टला काय मिळायचं? आता यावर्षी तुला शाळेत येता येणार नाही. आम्ही दरवर्षी बूट आणायचो, पण पप्पा म्हणायचे न ग, आम्ही रडू रडू पप्पाकडून पैसे घेऊन कळमला न्यायचे आणि बूट आणायचे. आणि पुन्हा शाळेत आम्ही दरवर्षी आम्हाला 15 ऑगस्टला नवीन सर गणवेश देतात. आता यावर्षी तुला गणवेश मिळणार आहे का? नाही. आता अंगावर जो तू गणवेश घातलाय तो कधीच आहे? गेल्या वर्षीचा. गेल्या वर्षीचा आहे का? मग आता गणवेश मिळणार नाही, कसं वाटतंय तुला? बोर होतंय. बोर होतंय का? पाहू शकताय की कशा भावना आहेत त्या अशा लहान लहान मुलांच्या की गणवेश आता जो शाळेचा महत्त्वाचा जो बाजू मानली जाते की ज्या त्या गणवेशावरून लहान लहान मुलांच्या ज्या काही ओळख असते ती शाळेची ती या ठिकाणी जपली जाते, मात्र तो गणवेश आता या विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. आणखीन काही लहान लहान विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आहेत. कसं वाटतंय आता यावर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आपल्याला शाळेत येऊन साजरा करता येणार नाही? आम्हाला स्वातंत्र्य दिन साजरा करता येणार नाही, कारण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शाळा हे सुरू होणार नाही. आम्ही दरवेळेस आमच्या हातात मेहंदी काढायची, आता मेहंदी नाही, काय नाही. आम्हाला मेहंदीचे कोण आणायला पप्पाकडून पैसे घ्यावे लागायचे, पण आता काहीच नाही, मेहंदी नाही, काहीच नाही. शाळा बंद आहे, चालू हवे वाटतात का? हो. अभ्यास होतो का असं घरी? काय करतात आता? ऑनलाईन अभ्यास होतो ना. होतोय का अभ्यास? हो. आता शाळेला सुट्ट्या चालू आहेत, नेमकं आता काय काय घरी राहून काय काय करतात धमाल तुम्ही? आम्ही अभ्यास करतो, वेग खेळतो, काम करतो, आईला काम करू लागतो, असंच वेगवेगळं काही पण करतो. शाळेत यावं वाटतं का? हो. आता उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, तुला शाळेत येता येणार नाही, कसं वाटतंय? खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटतं खरंच. या लहानग्यांच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत कुठंतरी हृदयस्पर्शी अशा भावना आहेत. पहिल्यांदाच या विद्यार्थ्यांविना शाळांमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय. खरं तर या लहानग्यांची खूप मोठी यांच्या मनामध्ये उत्सुकता असते या दिवसाविषयी, मात्र यांना आजचा हा स्वातंत्र्य दिवसादिवशी मात्र शाळेत येता येणार नाही. खरंच कुठंतरी स्वातंत्र्यानंतरनं पहिल्यांदाच अशी घटना घडते ती या लहानग्यांविना हा स्वातंत्र्य दिवस पार पडतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खादिम सय्यदसह ओंकार कुलकर्णी, AM न्यूज, उस्मानाबाद.